आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा असतानाही औरंगाबाद येथे उस्मानापुरा परिसरात एका अपार्टमेंट मध्ये अनधिकृतरित्या गर्भलिंग चाचणी केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरला मनपा आरोग्य विभागाने सापळा रचत रंगे हात पकडले. डॉक्टर सूरज राणा असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत 5 ते 6 आरोपींना उस्मानापुरा पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर सूरज राणा या आरोपीचा एका अपार्टमेंट मध्ये अनधिकृत गर्भलिंग निदान करण्याचा गोलकधंदा सुरू होता. यासाठी प्रत्येक चाचणीसाठी तो 15,000 रुपये फी आकारत असे. या विरोधात मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्याकडे दिलीप ताईकराव यांनी तक्रार केली असता आरोग्य विभाग पथकाने सापळा रचत डॉक्टर राणा याला गर्भलिंग चाचणी केंद्रावर रंगे हात पकडले. यावेळी सिल्लोड येथील एका महिलेची गर्भलिंग चाचणी झाली असल्याची माहिती संबंधित महिलेने पथकाला दिली. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर सूरज राणा यांच्यासह एक रिक्षा चालक व दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, अमरज्योती शिंदे, सविता उबाळे तसेच शासनाचे विधी सल्लागार व पीसीपीएनटीडी सेलच्या डॉक्टर रश्मी शिंदे, समाजसेविका डॉक्टर रश्मी बोरीकर या आदींच्या पथकाने केली आहे. डॉक्टर सूरज सूर्यकांत राणा जे BHMS डॉक्टर आहेत, शहरामध्ये पीर बाजार म्हणून एक भाग आहे त्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये ते आई वडिलांसोबत राहत. कोणालाही संशय येणार नाही, अगदी फ्लॅटमध्ये आई वडिलांसोबत राहत असताना काही दलालांच्या माध्यमातून रुपये 15,000 रुपये घेऊन अशा प्रकारची चाचणी, गर्भ चाचणी करून ते त्या ठिकाणी त्या संबंधित महिलेला पोटात असलेलं बाळ पुरुष आहे, मेल आहे की फिमेल आहे याची ती माहिती द्यायची. पुढचं काय होतं ते मला त्या ठिकाणी सांगणं योग्य नाही, परंतु त्याही पुढचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. त्या ठिकाणी आमचं डॉक्टर पाडळकर मॅडम आहेत, त्यांचे सर्व टीम आहे. आमच्या महिला बालकल्याण समिती सभापती आदरणीय मधुरते आद्वंत आहेत, स्वतः तक्रारदार आमचे पायकराव आहेत, आमच्या काळविटते त्यांच्या टीममध्ये आहेत. एक सोशल जबाबदारी म्हणून त्यांनी हे काम या ठिकाणी केलेलं. गर्भलिंग निदान चाचणी होती असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. दिलीप जी दिल्या मराठीचे जे आहेत त्यांनी आम्हाला त्यानुसार आम्ही सापळा रचून इथे तपासणी केली तर आम्हाला ते घडत असल्याचं आढळलं. आता त्यानुसार पुढील कारवाई सुरू. ओके, नाव मॅडम. डॉक्टरने किती गर्भलिंग निदान चाचण्या केल्या व यातून काही गर्भपातही झालेत का याचा तपास पोलीस करत आहेत. इसिस संबंधावरून 9 आरोपींना ATS कडून अटक करण्यात आली आहे. यातून मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून हे 9 आरोपी खाद्यपदार्थ व पाण्यातून रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. मात्र वेळेत ATSने त्यांना अटक केली असल्याने हा कट उधळला. इसिस संबंधावरून अटक करण्यात आलेले 9 आरोपी केमिकल हल्ल्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपींकडून हायड्रोजन पेरोक्साइड व इतर केमिकल जप्त करण्यात आले असून ही केमिकल्स पाण्यात व खाद्यपदार्थात मिसळून हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती उघड झाली. उम्मते मोहम्मदिया या नावाने ही दहशतवादी संघटना सुरू करण्यात आली असून या आरोपींपैकी एक अल्पवयीन आरोपी अंडरवर्ल्ड डॉन राशिद मलबारीचा मुलगा आहे. दरम्यान 2 आरोपी ही अभियंते तर 1 आरोपी फार्मासिस्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवन नवीन नावाचा हा फार्मासिस्ट असून तो ठाणे महानगरपालिकेत कामाला आहे. याशिवाय सलमान सिराउद्दीन खान हा टोळीचा मोडके असून त्याच्याकडून 4 ग्रॅम ग्लिसरीन, 5 ग्रॅम युरियाचे 2 पॅकेट्स व 5 ग्रॅम केमिकल पावडर जप्त करण्यात आली. तर इतरांकडून सुऱ्या, पेनड्राईव्ह, मोबाईल, लॅपटॉप, वायफाय राऊटर, हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि ग्राफिक कार्ड, रॅम मॉडेम जप्त करण्यात आले. या 9 आरोपींना 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र ATSच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबाद ATS जो है उन लोगों ने एक 8 बच्चों को इस इल्जाम में यहाँ पर आज प्रोड्यूस किया कि ये 8 बच्चों का जो ताल्लुक है वो ISS जो बैन ऑर्गेनाइजेशन इंटरनेशनली
उनके साथ इनके ताल्लुकात थे और ये लोग जो है कुछ कंस्पायरेसी करके भारत में और आने वाले कुछ दिनों के अंदर जो है ये लोग कुछ ऐसी कंस्पायरेसी करके कोई टेररिस्ट एक्ट करना चाहते थे, ऐसा उन पर इल्ज़ाम लगाकर उन लोगों को आज कोर्ट में लाया गया। सबसे अहम बात यह है कि इसमें उन लोगों का ये कहना है कि ये बच्चों के पास से जो चीज़ें रिकवर्ड हुई है वो चूहे मारने की दवा है, थिनर है, और उनका कहना था कि ये सारी चीज़ों को मिला के वो लोग जो है केमिकल बॉम्ब बना रहे हैं। निदर्शने आयोजित केलेली आहे। सरकार रोज सांगतंय की शेतकऱ्याचे 90% कर्ज माफी झालेली आहे। आम्ही सगळ्या बँकात जाऊन आलेलो आहे, शेतकऱ्यांना भेटलेलो आहे। 70% शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून बाकी आहे।
बँका या शेतकऱ्याची हडवणूक करतात आहे. ग्रीन लिस्ट 13-14 जाहीर होऊनही ज्यांचे ग्रीन लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही. बँका जुलै 2017 नंतरच्या कर्जावर सुद्धा व्याज लावत आहेत. या सगळ्या विषयावर शिवसेनेनं आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे भव्य निदर्शन आयोजित केले. खासगी विमा कंपन्या खरीपाचा असेल रब्बीचा असेल याचा विमा शेतकऱ्यांनी भरला होता, परंतु मागच्या 1 वर्षात कोणताही विमा शेतकऱ्यांना मिळाले. खासगी विमा कंपन्यांना पोहोचण्यासाठी सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करत आहे. शेतकऱ्यांकडून विमा वसुली करतात, काही ठिकाणी शेतसारा सुद्धा सरकारकडून वसूल केला जात आहे. दुष्काळ जाहीर होऊनही शेतसारा वसूल करणं हा मोठा गुन्हा आहे. म्हणून या सगळ्या विषयी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेनेनं आज विभाग आयुक्तालय, कारण हा मराठवाड्याचं मुख्य केंद्र आहे, या ठिकाणी आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आज निदर्शने आयोजित केली. ही निदर्शनं तीव्र स्वरूपाची आहे, सरकारला हा इशारा आहे आणि याच्याही उपर आता शिवसैनिक गावोगाव या आंदोलनाचं लोण पोहोचवणार. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विभागीय आयुक्तांना एक निवेदन देखील देण्यात आले. डोंबिवलीतील 27 गावातील भोपर देसलपाडा गावात यंदाचा प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून महाराष्ट्रात दुसरा तर देशात 3रा क्रमांकाचा सर्वात उंच ध्वजस्तंभ ठरणार आहे. सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यासाठी 20 लाख रुपये खर्च झाले असून हा खर्च लोकांकडून वर्गणी काढून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच कलकत्ता येथील आकाश एंटरप्राइजेस यांच्याकडे 150 फुटांचा पोल बनवण्याचे काम दिले असून या पोलचा पाया 16 फूट घेण्यात आलाय. तर झेंड्याचे आकारमान 20x20 असून तो 50 फूट लांब असणार आहे. तसेच कर्नल आरसी देशपांडे व 8 गोलकर रायफल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला ठाण्यातील राजकीय व्यक्ती, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित असणार आहे. संकल्प 15 ऑगस्टला झेंडावंदन होता आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये चौकला सार्वजनिक. त्या ठिकाणी एक फॅमिली आमच्या निदर्शनात आली की ती राष्ट्रगीत चालू असताना बसून त्यामधली लोकं मोजत होती. त्यावेळी आमच्या मनात आली की हे आपल्या देशाच्या भक्त देशाच्या संदर्भात ह्यांना प्रेम नाही आहे आणि राष्ट्रगीतेचा सन्मान इकडे होत नाही आहे. हा सगळ्यांच्या मनामध्ये अंगामध्ये संपूर्ण सन्मान हा राष्ट्रगीताचा देशाचा आपला भारत देशाचा व्हावा म्हणून आमच्या मनामध्ये त्याच दिवशी ही कल्पना होती की एक उंच असा ध्वजारोहण आपण करावं की जेणेकरून सगळी पब्लिक आपली घरातली ह्या ठिकाणी उपस्थित राहावी आणि देशभक्ती एक त्यांच्या मनामध्ये यावे. त्यावेळेला आपली कल्पना होती पण मनामध्ये खर्च भरपूर होता. ज्यावेळी ही कल्पना सगळ्यांना आम्ही सांगितली गेली, आपल्या नगर संदीपबाईंना सांगितली गेली, त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने एक एक पाऊल आपण पुढे चालत चालत इथपर्यंत आपण पोचलेलो. ही अस्तित्वात ही कल्पना आता उतरते. 26 जानेवारीला ही कल्पना अस्तित्वात उतरेल आणि मान सन्मानाने डोलाने हा झेंडा आपला फडकेल. मला अभिमानाची गोष्ट ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि डोंबिवलीकरांसाठी. आमच्या डोंबिवलीमध्ये अनेक उत्सव साजरे होतात. गुढीपाडव्याला गणेश उत्सवाची मिरवणूक साजरी होते. तसे आम्हाला पण संपला सुटली की आपल्या ग्रामीण भागामध्ये भोपर देसलेपाड्यामध्ये एखादी एक चांगला उत्सव साजरा व्हावा म्हणून आम्ही लोडा हेरिटेजमध्ये जी आमची फेडरेशन आहे, ते फेडरेशनचे सहकारी असतील, रतिलाल गुप्ताजी आहेत, खान साहेब आहेत, कुशवाजी आहेत, माझे काका रंगनाथ ठाकूर आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आपण एक अशी वास्तू तयार करूया की जेणेकरून आपल्या डोंबिवलीचं नाव, या 27 गावांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात सोडा जगामध्ये व्हायला पाहिजे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. मुंडे साहेबांच्या नावावर राजकारण करू नये असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा गौप्यस्फोट हॅकर सुजा यांनी केला. मात्र यावर बोलताना, मी या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारे राजकारणी नाही, ना मी हॅकर आहे, मी केवळ गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. एका कन्येला अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. या सगळ्या मानसिक त्रासातून आमच्या कुटुंबियांना जावे लागत आहे. हे अत्यंत त्रासदायक आहे. यामुळे या विषयाचे भांडवल करू नये, कारण मी स्वतः माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हा विषय काय बोलावा हा माझा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला आहे. कारण मी या गोष्टीचं भांडवल करू इच्छिणारा राजकारणीही नाही, ना मी हॅकर आहे, मी एक कन्या आहे. आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारते, तुम्ही स्वतः कन्या म्हणून आणि तुम्ही स्वतः तुमच्या कन्येला अशा गोष्टींना काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडतो. कारण एका कन्येला हा विश्वास अशा प्रकारे करणं हे अत्यंत कठीण आहे आणि त्या सगळ्या
मानसिक त्रासातून माझ्या कुटुंबियाला जावं लागतं हे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की या विषयाचं भांडवल करू नये. मी स्वतः मुंडेजींच्या मृत्यूनंतर तेव्हाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांना स्वतः बोलले होते आणि मी विनंती केली होती की त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी. ती चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता याच्याबद्दल काही चुकीचं आहे किंवा आणखी चौकशी करायची आवश्यकता असल्यास मला वाटतं देशामध्ये मोठे मोठे लोक याची स्वतः दखल घेतील, तसं वाटल्यास ते घेतील आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या कोण बोललं काय बोललं ह्या गोष्टी तेव्हा खारिज होऊन जातात जेव्हा ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही इलेक्शन कमिशननी स्वतः सांगितलेलं आहे. तेव्हाचे केंद्रीय राज्यमंत्री राजनाथ सिंग यांना भेटले, तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली. दरम्यान सुंदरच्या आरोपाची आणखी काही चौकशी करायची असल्यास देशातील मोठे नेते याची दखल घेतील व यावर योग्य ते निर्णय होईल असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाले. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या विरोधात कर्ज अनियमित प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केली असून त्यांची चौकशी होणार आहे. तसेच मुंबई येथील व्हिडिओकॉन मुख्यालय, नरीमन पॉइंट, मेकर चेंबर्स, बीकेसी या चार ठिकाणी छापे टाकल्याचंही समोर आले. सीबीआयने व्हिडिओकॉन ग्रुप व चंदा कोचर यांच्या विरोधात कर्ज अनियमित प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. कर्ज घोटाळ्यात अडकलेल्या चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. या कर्ज घोटाळ्या प्रकरणी कोचर यांच्या विरोधात अधिक चौकशी करण्यात आली. दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले, मात्र यातील 2,810 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली नाही. शिवाय ते नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणून घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रमाणे चंदा कोचर यांचा पती दीपक कोचर व व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत हे अडचणीत सापडले आहे. डोंबिवली येथील सावरा क्रीडा संकुलात 26 व 27 जानेवारीला आरंभ प्रतिष्ठानाकडून ढोलताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील 16 पदके यात सहभागी होणार आहेत. डोंबिवलीत यंदाही ढोलताशांचा आवाज घुमणार आहे. 26 व 27 जानेवारीला सावराम क्रीडा संकुलात होणाऱ्या या ढोलताशा स्पर्धेत राज्यभरातील 16 पदके सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक आरंभ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्पर्धेसाठी डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, औरंगाबाद, फलटण, उरण, कल्याण व भिवंडी आदी ठिकाणाहून पथके सहभागी होणार आहे. विजय पथकांसाठी प्रथम पारितोषिक 1,50,000 तर द्वितीय 1,00,000 तर तृतीय 50,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तसेच उत्कृष्ट ढोलताशा, ध्वजताळी यासाठी प्रत्येकी 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बालसंग्राम 2019 या स्पर्धेचं हे द्वितीय वर्ष आहे. मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही स्पर्धा चालू केली त्यावेळी आमचं जे उद्दिष्ट होतं, एकमेव उद्दिष्ट, ती म्हणजे जी शिवकालीन संस्कृती आहे, जी रांगडी संस्कृती आहे ढोलताशा, ही आपल्याला एका वेगळ्या लेवलला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नव्हे तर जागतिक स्तरावर आपल्याला नेता येईल का, या एका प्रामाणिक उद्देशातनं आम्ही ही संकल्पना चालू केली. प्रतिष्ठान हे ढोलताशा व लाठीकाठी पथक असून ते राज्यात विविध ठिकाणी ते आपलं सादरीकरण करत आहे. अनेक वर्ष डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं या संस्थेकडून सांगण्यात आले. एक ढोलताशा पथकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आलाय या वर्षी, म्हणजे अगदी औरंगाबाद, चिपळूण, रत्नागिरी, फलटण, जिंतूर इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं पथकं आलेली आहेत. स्पर्धेचं ह्या वर्षीचं अजून एक वैशिष्ट्य असं की यावर्षी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्या व्यक्ती लाभलेल्या आहेत त्या म्हणजे छत्रपती शिवराय आणि शाहू महाराज यांचे 13वे वंशज श्रीमंत युवराज छत्रपती श्री संभाजीराजे. सो त्यांची डोंबिवली शहरातली ही जी उपस्थिती आहे, प्रथम उपस्थिती, ती आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण घडवून आणलेली आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.